राज्यात दुष्काळ तीव्र असला तरी सरकारची इच्छाशक्ती देखील तितकीच तीव्र आहे, त्यामुळे राज्यातले नागरिक आणि जनावरं उपाशी राहणार नाहीत यासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या आधारभूत किमतींपेक्षा कमी दरात शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तुरीची विक्री करू नये, पणन मंत्री सुभाष देशमुख यांचं आवाहन. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवरची एकत्रित अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू. इस्रोच्या G-SAT-31 या 40th दूरसंवाद उपग्रहाचं फ्रेंच गायनातल्या अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण. या उपग्रहामुळे विविध दूरसंवाद सेवांना पाठबळ मिळणार. विविध कलाक्षेत्रात महत्वाचं योगदान देणाऱ्या 42 कलाकारांना 2017 या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. यात महाराष्ट्रातल्या 4 कलावंतांचा समावेश. आणि वेलिंग्टन इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. तीव्र दुष्काळातही नागरिक किंवा जनावरं उपाशी राहणार नाहीत असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यासाठी 75,000 कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं असून येणाऱ्या काळात यात वाढ होईल असं त्यांनी सांगितलं. बीड जिल्हा रुग्णालयातल्या 100 खाटांच्या माता आणि बालसंगोपन केंद्राच्या प्रस्तावित इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या इमारतीकरता 21.5 कोटी इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसंच या केंद्राकरता अतिरिक्त 200 खाटा मंजूर झाल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या. जिल्ह्यात गेल्या 15 वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी गेल्या 4 वर्षात आणला असं त्या म्हणाल्या. केंद्र सरकारनं यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे 5,675 रुपये इतकी निश्चित केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किमतींपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये असं आवाहन राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. राज्यात आधारभूत किमतीनं तूर खरेदीसाठी 134 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ज्या भागात तुरीचं उत्पादन जास्त आहे आणि खरेदी केंद्र सुरू करावं अशी शेतकऱ्यांची मागणी असेल त्या भागातसुद्धा खरेदी केंद्र सुरू करण्याचं प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांनी कमी दरानं तूर विक्री करू नयेच, शिवाय विक्री करताना आपला 7-12 उताराही व्यापाऱ्यांना देऊ नये असं सांगत जे व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं तूर खरेदी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही देशमुख यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवरची एकत्रित अंतिम सुनावणी आजपासून मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी, अॅडव्होकेट विजयसिंग थोरात, अॅडव्होकेट KTS तुलसी, अॅडव्होकेट अरविंद दातार, माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल परमजीत सिंग आणि सर्वोच्च न्यायालयातले सरकारी वकील निशांत कटनेश्वरकर सरकारची बाजू मांडणार आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज G-SAT-31 या 40th दूरसंवाद उपग्रहाचं फ्रेंच गायनामधल्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 2:31 2,535 किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाला घेऊन Ariane 5 हा प्रक्षेपक अंतराळात झेपावला. हा उपग्रह 15 वर्ष कार्यरत राहणार असून सध्या अंतराळात कार्यरत असणाऱ्या उपग्रहांच्या सेवा पुढे सुरू ठेवायला आणि KU बँड ट्रान्सपॉन्डरची क्षमता वाढवायला मदत करणार आहे. हा उपग्रह भारतीय मुख्यभूमी आणि बेटांच्या प्रदेशात दूरसंवाद सेवा पुरवेल. VSAT नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट आणि न्यूज गॅदरिंग, DTH टेलिव्हिजन सेवा, सेल्युलर बॅकहोल कनेक्टिव्हिटी अशा आणि इतर प्रकारच्या सेवांना हा उपग्रह पाठबळ देणार आहे. बीजू जनता दलाचे विद्यमान लोकसभा सदस्य लाडू किशोर स्वेन यांचं निधन झाल्यानं लोकसभेचं कामकाज आज सुरू होताच स्वेन यांना आदरांजली वाहून लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
विद्यमान सदस्याचं निधन झाल्यास सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा संकेत आहे. राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी पुन्हा कामकाजाला सुरुवात करताच आसाममधल्या खासदारांनी गदारोळाला सुरुवात केली. समाजवादी पक्षाचे खासदारही त्यात सहभागी झाले. यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. विविध कला क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलेल्या कलाकारांना यावर्षीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यामध्ये 42 कलावंतांना 5 श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले असून त्यात महाराष्ट्रातल्या नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश शस्मी या 4 कलाकारांचा समावेश आहे. ध्रुपद या हिंदुस्थानी गायनासाठी रमाकांत गुंडे, बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना, वाद्यसंगीतासाठी सुमा सुधींद्रा, कर्नाटकी बासरीवादक शशांक सुब्रमण्यम, भरतनाट्यम क्षेत्रात रमा वैद्यनाथन आणि कथ्थक नृत्यासाठी शोभा कोसर आणि इतरांना सन्मानित करण्यात आलं. 1952 साली संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांना सुरुवात झाली. कलाकारांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करणारा संगीत नाटक अकादमी हा कला क्षेत्रातला मानाचा पुरस्कार समजला जातो. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ललित कलेतल्या योगदानाबद्दल प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉ संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. 3,00,000 रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशात अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या तेहरिक अल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारनं आज बंदी घातली. गृहमंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 1990 साली स्थापन झालेल्या या संघटनेनं काश्मीर स्वतंत्र करणं हेच आपलं ध्येय निश्चित केलं होतं आणि ते साध्य करण्याकरता देशभरात दहशतवादी हल्ले करणं, इतर दहशतवादी संघटनांना यासाठी प्रेरित करून त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत करणं, मुस्लिम तरुणांची माथी भडकवून त्यांना अट्टल दहशतवादी बनवण्याचं प्रशिक्षण देणं, शस्त्रांची तस्करी करणं असले देशविघातक उद्योग ही संघटना स्थापनेपासूनच करत होती. याबाबतचे सज्जड पुरावे मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं आज या संघटनेवर बंदी घातली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांची आज सक्तवसुली संचालनालयामध्ये चौकशी सुरू आहे. परदेशातल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची चौकशी होत आहे. या प्रकरणात वाड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयानं त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत हंगामी जामीन देत 6 फेब्रुवारीला चौकशीसाठी स्वतः सक्तवसुली संचालनालयासमोर हजर राहावं आणि चौकशीसाठी सहकार्य करावं असे निर्देश दिले होते. त्यानुसार वाड्रा आज चौकशीसाठी हजर झाले आहेत. लंडनमध्ये 19,00,000 पौंडाच्या मालमत्ता खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप वाड्रा यांच्यावर आहे. सक्तवसुली संचालनालयानं गेल्या वर्षी वाड्रा यांचा संबंध असलेल्या एका कंपनीच्या संकुलावर छापे घातले होते. तसंच त्यांचा सहकारी मनोज अरोरा याची चौकशी केली होती. प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी पॅन कार्डशी आधार कार्ड जोडणं अनिवार्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती ए के सिक्री आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या पीठानं हा निर्णय आज दिला. आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी न जोडता 2018-19 सालासाठीचा प्राप्तीकर परतावा भरण्याची अनुमती श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांना दिल्ली उच्च न्यायालयानं दिली होती. त्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिला आहे. केरळमधल्या शबरीमाला मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेशाची परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला. नायर सेवा समाजाच्या वतीनं ज्येष्ठ वकील के पराशरण यांनी आज 5 न्यायाधीशांच्या पीठासमोर युक्तिवादाला सुरुवात केली. न्यायालयानं यापूर्वी दिलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. शबरीमाला देवस्थानचा कारभार चालवणाऱ्या त्रावणकोर देवास्वोम बोर्डानं आज आपली भूमिका बदलत सर्व वयोगटातल्या महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. राज्यघटनेच्या 25(1) कलमानुसार सर्व नागरिकांना धार्मिक गोष्टी पाळण्याचा अधिकार आहे असं बोर्डाचे वकील राकेश द्विवेदी यांनी न्यायालयाला सांगितलं. लोकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. यासंदर्भात न्यायालयात 64 याचिका दाखल असून त्यापैकी काही फेरविचार याचिका आहेत तर काही स्थानांतर याचिका आहेत.
28 सप्टेंबर 2018 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यांच्या घटनापीठानं 4-1 या मताधिक्यानं सर्व महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेशाची अनुमती दिली होती. केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत दरवाजा बंद 2 या जाहिरात अभियानाची सुरुवात आज मुंबईत पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाली. देशाच्या प्रत्येक नागरिकानं शाश्वत स्वच्छतेसाठी काम करून भावी पिढीचं भविष्य अबाधित ठेवणं ही काळाची गरज आहे. अस्वच्छतेनं अनेक आजार निर्माण होतात, त्याचा परिणाम देशाच्या आरोग्य आणि अर्थकारणावर होतो असं लोणीकर यांनी सांगितलं. सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत आणि ग्रामसेवकापासून ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वांनी या मोहिमेत सहभाग घेतल्यानं स्वच्छता जागृतीचं एक जनआंदोलन उभं राहिलं असं ते म्हणाले. राज्य सरकार स्वच्छतेचा महाजागरासारखा उपक्रम जनतेच्या प्रबोधनासाठी राबवणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. स्वच्छतेचं जे काम देशात झालं आहे त्याचं श्रेय गावागावात जाऊन काम करणाऱ्या स्वच्छाग्रहींचं आहे असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे परमेश्वरन अय्यर, जागतिक बँकेचे हिशाम काहीन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशात 2,50,000 ग्रामपंचायती स्वच्छ भारत मोहिमेमध्ये सहभागी झाल्या आहेत अशी माहिती अय्यर यांनी यावेळी दिली. अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी, शैक्षणिक गुणवत्ता कक्ष आणि निसर्गकट्टा या संस्थांच्या वतीनं एक वेगळ्या प्रकारची अकोला शहराचा पक्षी ठरवणारी निवडणूक खास विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आली होती. ही आगळीवेगळी निवडणूक नुकतीच पार पडली. अकोला जिल्ह्यात एक आगळीवेगळी शहर पक्षी ठरवणारी निवडणूक राबवण्यात आली. या निवडणुकीत राखी, धनेश, काळा शराटी, सुभग, गायबगळा आणि हुप्पू यासारखे पक्षी या मतदारांच्या उमेदवारीत होते. या पक्ष्यांच्या मतदानासाठी ईव्हीएम सदृश मतदान यंत्रही बनवण्यात आलं. यासाठी गेल्या महिन्यात 10 दिवस प्रचार देखील करण्यात आला. विविध मतदान केंद्रांवर शहरी पक्षी निवडण्यासाठी मतदान घेण्यात आलं, ज्यासाठी शाळेची हजेरी पुस्तिका म्हणजे मतदार यादी आणि विद्यार्थी म्हणजेच मतदार हे सूत्र वापरण्यात आलं. मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी मतदान केलं. मतदान होताच विद्यार्थी मतदारांच्या बोटाला लोकशाहीचं प्रतीक असणारी निळी शाई लावण्यात आली. एकंदरीत ही निवडणूक खऱ्या निवडणुकीसारखी असल्यामुळं विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया जवळून पाहता आली, त्यामुळे त्यांच्यामध्ये मतदान विषयक जनजागृतीसाठीचा उपक्रम महत्वाची भूमिका मांडणारा ठरला आहे. आज तुम्ही वोटिंग रखी गई है जिससे हमें पता चलता है कि वोट कैसे देते हैं और हमें उसका तरीका बहुत अच्छे से पता चल गया है कि हम भी आगे जा सक आगे जाके हमें भी वोट करना है, इलेक्शन लड़ना है और परिंदों के बारे में बहुत अहमियत मालूम हुई है, इस तरह आप ज़्यादा से ज़्यादा परिंदों को खत्म नहीं करना चाहिए. इलेक्शन के बाद में हर एक पर्सन सोचेगा कि कौन सा वोट कैसा है, तो जिसको वोट किया गया, जो जीता या जो नहीं भी जीता, तो उनके दिल में ही रहेगा कि बर्ड एक्सटेंड हो रहा है तो उनको प्रोटेक्ट किया जाए, उनको प्रिजर्व किया जाए और आगे जाके उनको मतलब इस तरह से एटमॉस्फेयर किया जाए कि बर्ड को एक्सटेंड ना हो. शहरातल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पक्ष्यांप्रती निसर्गाप्रती प्रेमभावना जागृत व्हावी, यासोबतच मुलांना निवडणूक प्रक्रियाबाबत माहिती मिळावी या उद्देशानं ही निवडणूक घेतली गेली. शाळांमधला आणि येणारा मतदार जो आहे तो ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल जागृत झाला पाहिजे, तसंच ह्या पक्ष्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर परिणामणारे संस्कार झाले पाहिजे. शहरामध्ये झाडं लागली पाहिजे, झाडं वाढली पाहिजे आणि जी उंच किंवा मोठी झाडं आहे याचं संवर्धन झालं पाहिजे. हे छोटे छोटे उद्देश आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर या निवडणुकीच्या माध्यमातून ठेवले. महत्त्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रिया काय, त्याच्यामागे किती मोठी यंत्रणा कामी लागत असते, निवडणूक आयोग काय करत असतो, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना पण समजायला पाहिजे आणि त्यांच्या मार्फत त्या घरामध्ये गेल्या पाहिजे. म्हणजे उद्या एखाद्या घरातल्या जर व्यक्तीने म्हटलं की मी मतदानाला जात नाही, तर त्या घरातल्या विद्यार्थ्यांनी त्याला प्रेरित केलं पाहिजे की नाही, मतदान का करायला पाहिजे. शहरी पक्षी निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना पक्ष्यांबद्दलची माहिती मिळाली, त्यामुळे त्यांना निसर्गातल्या पशुपक्ष्यांबद्दल आत्मीयता प्रेम निर्माण होण्यास मदत झाली. अशा उपक्रमातून नक्कीच पक्षी आणि निसर्गाचं रक्षण होऊन निसर्ग संवर्धन होण्यास मदत होईल. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल राजे बोरे, अकोला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जातून अनेक बेरोजगार तरुणांनी स्वतःचा उद्योग उभा केला आणि इतर बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीही केली. बुलडाणा जिल्ह्यातल्या उकळी गावातल्या अमोल व्यवहारे या सुशिक्षित तरुणांनाही या योजनेचा लाभ घेतला आणि स्वतःची प्रगती साधली.
बुलडाणा जिल्ह्यात उकळी या दुर्गम भागात राहणाऱ्या अमोल व्यवहारे या सुशिक्षित तरुणानं मुद्रा योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचं नावानं विविध प्रकारचे मसाले बनवून बुलढाण्यासह अमरावती अकोला या जिल्ह्यात विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. एक छोटासा मी व्यवसाय सुरुवात केला मसाला उद्योग, परंतु माझ्याजवळ भांडवला अभावी मी व्यवसायात वाढवू शकलो नाही. परंतु माननीय प्रधानमंत्री मुद्रा योजना काढल्यामुळे मला एक सेंट्रल बँकेच्या वतीनं 5 लाख रुपये लोन मिळाले आणि त्या लोनच्या माध्यमातून मी एक ग्रामीण भागात अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती बुलढाणा या सर्व जिल्ह्यामध्ये मी लोकांपर्यंत सात्विक शुद्ध आणि चांगल्या तरीने हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, मसाला हे पुरवण्याचं काम करतो. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर परिवाराची जबाबदारी आलेल्या अमोलनं सुरुवातीला सायकलवरून मसाले विकले, मात्र आता त्यानं या उद्योगातून इतकी प्रगती साधली आहे की त्यानं मसाले विक्रीसाठी 2 वाहनं आणि 6 एकर जमीन घेतली आहे. त्याच्या या उद्योगामुळे गावातल्या अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय. अमोलकडून घेतलेले मसाले दर्जेदार असतात असं मसाले विक्री करणारे सांगतात. मी बुलढाणा व अकोला जिल्ह्यात त्याचं वितरण करतो व त्याच्या माध्यमातून माझी चांगली कमाई होत असून आज माझा परिवार व मला कशाचीच कमी नाही आहे. मी धन्यवाद करतो माननीय नरेंद्र मोदी यांचा. त्यांच्या मार्फत माझे मित्र अमोल वाऱ्यांचा व्यवसाय चांगला सुरळीत चालू असून मला त्या माध्यमातून चांगला व्यवसाय मिळाला व माझेही चांगलं उत्पन्न होत असून मी सुखी आहे आज. केंद्र सरकारची योजना दुर्गम भागात पोहोचल्यामुळे एक सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू शकला आणि बेरोजगार हातांनाही रोजगार उपलब्ध करू शकला. केंद्र सरकारची मुद्रा योजना अमोलसारख्या अनेक तरुणांसाठी वरदानच ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी गजानन कुलकर्णी, बुलडाणा. उदयोन्मुख व्यावसायिक तसंच व्यवसायाला गती देणाऱ्यांना आर्थिक बळकटी मिळावी या उद्देशानं प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत नागपूरमधल्या अजय शुक्ला यांच्या दूध विक्रीच्या व्यवसायाला पुनरुज्जीवन मिळालं आहे. नागपूर इथं राहणारे अजय शुक्ला अनेक वर्षापासून दूध विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, मात्र काही कारणांमुळे त्यांच्या या नियमित व्यवसायाला खीळ बसली. त्याचवेळी शुक्ला यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी त्वरित जवळच्या अलाहाबाद बँकेत जाऊन चौकशी केली. आवश्यक ती कागदपत्रं बँकेत जमा करून शुक्ला यांना दूध व्यवसायासाठी 50,000 रुपयांचं कर्ज मंजूर झालं. या कर्जाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा नव्यानं दूध विक्री व्यवसायाला सुरुवात केली. कंपनी के दूध की विक्री का पैसा था वो पूरा बदमाशों के द्वारा लूट लिए जाने के कारण पूरा मैं एक असहाय हो गया था. करीब करीब 3 दिनों में हमें वो 50,000 का ऋण हमें पास कर दिया, लोन दिया उन्होंने. और उस 50,000 से मैंने अपना रोजगार जो मेरा बंद हो चुका था, पूरी तरह जो बंद हो चुका था, उसको मैंने वापस अपना शुरू किया. आज हमारे पूरी परिवार व्यवस्थित हो गए. वो इलाहाबाद बैंक जो यहाँ पे हमारे पास में ही है वहाँ पे गए. जानकारी लेने के बाद जब वो उन्हें लोन के लिए उन्होंने अर्जी दी तब जाके उन्हें जब लोन मिला और उसके बाद से ही हम बोल सकते हैं कि हमारा मतलब थोड़ा हंसना बोलना या परिवार जो एक होता है वो कैसे मतलब और पापा का जो टेंशन धीरे धीरे कम हुआ. दूध विक्रीच्या व्यवसायातून शुक्ला यांना चांगला फायदा होत आहे, त्यामुळे त्यांनी आता बँकेचं पूर्ण कर्ज फेडलं आहे. मुद्रालोन बांटने में लोन देने में कस्टमर से बिल्कुल भी नहीं झिझकता. कस्टमर सही परख करके यह काम हम करते हैं. शुक्ला जी हमारे लिए जीतता उदाहरण है. उन्होंने इस स्थिति से उठकर 50,000 रुपये से लेके उस अकाउंट में इतना अच्छा टर्नओवर, इतना अच्छा बिजनेस, इतनी मेहनत की कि हम उन्हें आज काफी अच्छा अनाउंसमेंट फ्यूचर में देने जा रहे हैं. मुद्रा योजनेमुळे अनेक लहान व्यावसायिकांना फायदा झाला असून आर्थिक जीवनमान उंचावायलाही मदत झाली आहे. अजय राजकारणे, दूरदर्शन बातम्यांसाठी नागपूर. दिव्यांग गिर्यारोहक धीरज कळसाईत यानं प्रजासत्ताक दिनी आफ्रिका खंडातल्या टांझानियामधल्या जगातल्या 4थ्या क्रमांकाचं किलिमांजारो हिमशिखर सर करून आदर्श निर्माण केला आहे. जन्मतःच अधू असलेला हात आणि मशीनवर काम करताना एक पाय गमावलेला अकोला शहरातील दिव्यांग गिर्यारोहक धीरज कळसाईत यानं प्रजासत्ताक दिनी किलिमांजारो हिमशिखर सर केलं. सोसाट्याचा वारा, आव्हानात्मक चढाई आणि दिव्यांगत्वावर मात करत धीरजनं आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलिमांजारो हे त्या देशातील सर्वात उंच आणि जगातील 4थ्या क्रमांकाच्या शिखरावर चढाई केली.
या शिखराची उंची 19,341 फूट असून तापमान 18.5 होतं. उंची आणि कमी तापमानामुळे श्वसनाला होणारा त्रास, हिमस्खलनाचा धोका आणि सरळ उभ्या पर्वतावर चढाई करायची होती. या मोहिमेत सगळ्यात मोठे म्हणजे अनिल वाघ सरांनी ही मोहीम लीड केली. त्याच्यानंतर 9 वर्षाचा साई कवडी, प्रियंका गाडे, तुषार पवार आणि धीरज. आमची मोहीम 23 जानेवारीला निघाली होती आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला. महाराष्ट्राचं अस्मिता दाखवणारं भगवं निशाण आणि भारताचा तिरंगा आम्ही माउंट किलिमांजारो या शिखरावरती 26 जानेवारी रोजी फडकवला. भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवरायांचा घोष करत धीरज कळसाईत, अनिल वाघ आणि तुषार पवार यांनी तिथे राष्ट्रगीत गायलं आणि एक नवा इतिहास रचला गेला. किलिमांजारो सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग, अनिल वाघ हे देशातील पहिले अग्निशमन अधिकारी तर तुषार पवार हे पहिले पोलीस आहेत. वयाच्या 9व्या वर्षी या मोहिमेत सहभागी झालेला साई कवडे हा सर्वात लहान वयाचा गिर्यारोहक ठरला आहे. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर जयपूर फूट लावून किलिमांजारो शिखर सर करणाऱ्या धीरजचं अकोटमध्ये आगमन झाल्यावर त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं त्याचं स्वप्न आहे. ते पूर्ण होऊन धीरज कळसाईत निश्चितच नवीन इतिहास घडवेल. वेलिंग्टन इथं झालेल्या पुरुष संघाच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आज न्यूझीलंडनं भारताचा 80 धावांनी पराभव केला. 220 धावांचं लक्ष्य गाठताना भारताच्या फलंदाजांनी हाराखेरी पत्करली. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचा डाव अवघ्या 139 धावातच गुंडाळला गेला. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा अवघी 1 धाव काढून माघारी परतला. महेंद्रसिंग धोनीच्या 39, शिखर धवन 29, विजय शंकरच्या 27 तर कृणाल पंड्याच्या 20 धावा वगळता इतर फलंदाज 2 आकडी धावा करण्यात अपयशी ठरले. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करत 219 धावांपर्यंत मजल मारली. टीम सिफर्टनं सर्वाधिक 84 धावा केल्या. 3 सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान पुरुष संघाच्या आधी झालेल्या महिलांच्या क्रिकेट सामन्यातही न्यूझीलंडनं भारतीय महिला संघाचा 23 धावांनी पराभव केला. हवामान. राज्याच्या काही भागात थंडीचा जोर ओसरला आहे. मुंबई ठाण्यासह मराठवाड्यातल्या काही भागात आता तापमानात काही अंशी वाढ झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहूयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29 तर किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 33 किमान 11 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 32 किमान 15. औरंगाबाद कमाल 32 किमान 15. नाशिक कमाल 31 किमान 14. कोल्हापूर कमाल 33 किमान 19. रत्नागिरी कमाल 31 तर किमान 20 अंश सेल्सिअस. सोलापूर 35-20 आणि अमरावती कमाल 34 तर किमान 16 अंश सेल्सिअस. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी हंगामी वृत्त निवेदकांच्या पात्र उमेदवारांची प्राथमिक चाचणी मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी संबंधित यादी dd.sahyadri.in या संकेतस्थळावर पाहावी. संकेतस्थळावर दिलेल्या वेळेनुसार उमेदवारांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्रांसह दूरदर्शन केंद्र मुंबई, वृत्त विभाग, 4th मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030 या पत्त्यावर 11 ते 18 फेब्रुवारी 2019 दरम्यान उपस्थित राहावं. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात दुष्काळ तीव्र असला तरी सरकारची इच्छाशक्ती देखील तितकीच तीव्र आहे, त्यामुळे राज्यातले नागरिक आणि जनावरं उपाशी राहणार नाहीत यासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या आधारभूत किमतींपेक्षा कमी दरात शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तुरीची विक्री करू नये, पणन मंत्री सुभाष देशमुख यांचं आवाहन. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवरची एकत्रित अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू.
इस्रोच्या G-SAT-31 या 40व्या दूरसंवाद उपग्रहाचं फ्रेंच गायनातल्या अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण. या उपग्रहामुळे विविध दूरसंवाद सेवांना पाठबळ मिळणार. विविध कलाक्षेत्रात महत्वाचं योगदान देणाऱ्या 42 कलाकारांना 2017 या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. यात महाराष्ट्राच्या 4 कलावंतांचा समावेश. आणि वेलिंग्टन इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी केलेलं उपोषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल मागे घेतलं. लोकपाल आणि लोकायुक्त ही पदं, त्यांची जबाबदारी, संवैधानिक संरचनेवर त्यांचा पडणारा प्रभाव आणि त्यामधून निर्माण होऊ शकणारी लोकाभिमुख संरचना या अनुषंगानं येणाऱ्या इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी पत्रकार अनिकेत जोशी यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या पुढील बातमीपत्रात. सह्याद्री वाहिनीवर नमस्कार.